अत्याधुनिक शेतीला नेहमीच प्रोत्साहन देणारे आणि शेतमालाची निर्यात कशी वाढेल याबाबत नेहमीच प्रयत्नशील असणाऱ्या नितीन गडकरी यांनी एक चमत्कार सांगितला. एका एकरमध्ये 20 क्विंटल सोयाबीनचं उत्पादन घेण्याचा कानमंत्र त्यांनी शेतकऱ्यांना दिलाय. एवढं सांगून गडकरी थांबले नाहीत, तर त्यांनी एका एकरमध्ये 20 क्विंटल कापूसही पिकू शकतो असा आशावादही बोलून दाखवलाय. गडकरी काय म्हणाले पहा. त्यांच्याकडे सगळ्या समस्या पोहोचवा, मी तुमच्या सगळ्या भारत सरकारमध्ये सोडून देईन. राज्य सरकारमध्ये पण आता आहेत, आपले सगळे आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांनाही पोहोचवा, मलाही द्या. मी पण आता महाराष्ट्र सरकारमध्ये पण नक्की सगळ्यांकडे जाऊन आपले प्रश्न सोडवू. पंजाबराव कृषी विद्यापीठ आहे, मी परवा बोललो तिथे की तुमचा उपयोग या भागातल्या शेतकऱ्यांना झाला पाहिजे. सगळे डॉक्टरेट प्रोफेसर आहेत, त्यांना विद्यापीठाच्या बाहेर काढून गावात बोलवा, त्यांना म्हणा आम्हाला शिकवा, सांगा. मी सांगितलं की एकरी 20 क्विंटल सोयाबीन झालं पाहिजे. मी पटकू पटकू हारलो, मला 5 क्विंटलच्या वरती नव्हत म्हटलं. एकरी 20 क्विंटल कापूस झाला पाहिजे. आणि दोन्ही तुम्ही करणार असाल तर तुमचा उपयोग आहे, नाही तर 57वं वेतन आहे, आम्ही काय करायचं. बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. हे उत्पादन कसं वाढेल हे आम्हाला सांगा. हे होऊ शकतं आणि हे करण्यामध्ये आपल्यासारखे जे कुशल शेतकरी आहेत, प्रबोधन, प्रशिक्षण, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, आपल्याला शिकून या याच्यातून आपल्याला आपला मार्ग निवडायचा आहे. शेवटी एकच गोष्ट तुम्हाला सांगतो, सगळ्यांची मदत मिळेल, पण एक ते राष्ट्रसंत डॉक्टर वामनराव पैंचं मी नेहमी वाक्य सांगतो की तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार, यू आर द आर्किटेक्ट ऑफ युअर ओन सोशिओ इकॉनॉमिक लाईफ. त्यामुळे शेवटी आपण, यू कॅन टेक हॉर्सेस अप टू द वॉटर, यू कॅनॉट मेक देम मॅन्डेटरी टू ड्रिंक द वॉटर. म्हणजे तुमच्या तोंडात जबरदस्तीने पाणी नाही भरत आहेत, नाही तर आहेत डीएड कॉलेज, बीएड कॉलेज, प्राथमिक शाळा, शिक्षकाचा अर्धा पगार तुम्ही, अर्धा पगार आम्ही, रोजगार हमी चालू द्या सगळं. त्यात काही राहिलं नाही राम. आता आता शेती आपल्याला अशी करायची आहे जी इस्रायलसारखी आहे, की प्रथम क्रमांकावर शेती, द्वितीय क्रमांकावर बिझनेस आणि तिसऱ्या क्रमांकावर नोकरी. गडकरी यांनी जे सांगितलं त्यात त्यांचं शेतीविषयीचं असलेलं प्रेम दिसून येत आहे, पण त्यांनी जे सांगितलं ते खरंच शक्य आहे का अशी ही चर्चा आता रंगू लागली आहे. कारण जमिनीचा खालावलेला पोत, रासायनिक खतांचा भडीमार या सगळ्यांमुळे सेंद्रिय शेतीचा प्रयोग करून खरंच एका एकरात 20 क्विंटल सोयाबीन आणि 20 क्विंटल कापूस पिकू शकतो का यावरून शेतकरी आणि शेती तज्ज्ञांमध्ये मात्र चर्चांना उधाण आलंय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? गडकरींचं वक्तव्य तुम्ही कसं घेता याविषयी तुमची काही मतं असतील ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजला देखील फॉलो आणि लाईक करा. हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. मी सांगितलं की एकरी 20 क्विंटल सोयाबीन झालं पाहिजे. मी पटकू पटकू हारलो, मला 5 क्विंटलच्या वरती नव्हत म्हटलं. एकरी 20 क्विंटल कापूस झाला पाहिजे.